मित्रांनो सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे सूर्या वैभव आणि अवनी हे तिघेही आत्याला मनवायला आलेले असतात सूर्या रिक्वेस्ट करत असतो अवनीचं म्हणणं मनाला लावून नका घेऊ प्लीज या स्पर्धेतून आमच्या पशाचं नाव मागे घ्या कारण आम्हाला हे परवडणारं नाही आहे आमचा पशा खरंच खूप मोठ्या संकटातून आत्ता कुठे बाहेर आला आहे त्यामुळे असा जीवगिना खेळ आमच्या मोरे कुटुंबाला नकोच आहे तेव्हा वैभव पण रडतच रिक्वेस्ट करत असतो मी तुमचा जावई आहे ना प्लीज मा तरी मान राखा तुम्ही तेव्हा आत्या म्हणते अहो बापू तुम्ही तरी कुठे माझा मान राखला होता जेव्हा मी तुमच्या घरी आले होते तेव्हा तुम्ही तर मला घरातून हाकलवून दिलं होतं तेव्हा वैभव म्हणतो झालं गेलं ते, ते विसरून जा सगळेजण खूप रिक्वेस्ट करत असतात अवनी पण अगदी शांतपणे अगोदर बोलत असते त्यानंतर आत्या ऐकायला तयार नसते ती म्हणते की अवणे तू तर मध्ये बोलूच नको मी तुझा आता काहीही ऐकणार नाही त्यानंतर अवनी म्हणते की नाही ऐकणार ना बरं ठीक आहे एवढा पण पैशाचा माज आलाय का ग तुला आता तुझी पैशाची गुर्मीच उतरवते चांगली असं म्हणून अवनी भडकते त्यावरती सूर्या म्हणतो अवनीचं म्हणणं मनाला लावून नका घेऊ तिच्या वतीने मी माफी मागतो त्यावरती अवनी म्हणते दादा माफी मागायची अजिबात गरज नाही आता इकडे आत्या म्हणते की जर सूर्यदादा तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी स्पर्धेतून पशाला माघार पण घेऊ देईल पण आता तुमचं जे राहतं घर आहे ना ते माझ्या नावावर करून द्यायचं म्हणजे मग माझ्या स्पर्धेचे पैसे तरी बुडणार नाहीत तेव्हा अशी अट समोर ठेवल्यानंतर अवनीपार चवताळूनच उठते ती म्हणते किती स्वार्थी आणि लबाड बाई आहेस ग तू अजिबात तुझ्या अशा स्वार्थी बाईच्याला मी ते घर लागूच देणार नाही मी आमचं राहतं घर द्यायला आम्ही रिकामू पण नाही तुला जर आता स्पर्धेतून प्रशांतला माघारच घेऊ द्यायची नसेल तर आता होऊनच जाऊ दे मी पण बघते आता कोण जिंकता येते आता जुगलबंदी ही होणारच स्पर्धा ही होणारच नाही तुझ्या नाकावर टिचून तुझ्याकडूनच आम्ही पैसेही नाही घेतले ना, 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 ना।, ना मी पण नावाचे मोरे नाहीत असं चॅलेंज करून आता अवनी आत्याशी चांगल्याच पंगा तर सगळेजण घरी येतात तेव्हा सूर्या सूर्याआनीला म्हणतो अगं तुला प्रकरण मिटवायला मी तिथे घेऊन गेलो होतो पण तसं काहीच झालं नाही तू तर प्रकरण अजून वाढवून आली आत्याला डायरेक्ट सरळ सरळ तू चॅलेंज अवनी म्हणते दादा मला माफ करा परंतु आत्या पाहिलं ना कशी महा आल्यासारखं बोलत होती अहो तिला माझी कदर नाही काहीच म्हटल्यावर तिला काय म्हणायचं आता ता मी चॅलेंज दिलंच आहे ना तर आपण त्या जोमाने तयारी करूयात ना म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही तर पशाही पुढे होतो आणि म्हणतो की दादा मी आहे खेळायला रेडी तू नको काळजी करू तेव्हा सगळ्यांच्या आग्रहाखातर आता सूर्याही तयार होतो तर म्हणतो पशा पण मला तुझी तयारी पाहायची आहे पाहू तू किती तयारी केली आणि किती नाही असं म्हणून आता एका बाजूला ओंकार आणि वैभव असतात तर दुसऱ्या बाजूला रस्सी खेचण्यासाठी पशा एकटाच असतो घरातील सगळेजण त्या तिघांकडे पाहत असतात नक्की रशीला आता कोण जोर लावतं याकडे सगळ्यांचं आता लक्ष असतं त्यानंतर पशा पहिल्या वेळी चांगलाच जोर लावतो आणि वैभव वैभव व ओंकारला तो हरवणार असतो खाली पाडणार असतो पण तितक्यातच पशाचा तोल जातो त्यामुळे पशाच बिचारा हरतो तर आता सूर्या डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो पशा तू जो निर्णय घेतला आहे ना तो पूर्णपणे चुकीचा आहे तुझा हा निर्णय मला अजिबात आवडलेला नाही तेव्हा सगळ्यांनाच खरं तर खूप वाईट वाटतं तर सगळेजण तेथून जातात त्यानंतर रात्री सगळेजण आता विचार करू लागतात की पशा आता माघार घ्यायलाच हवी कारण टीम तर आपली बनणारच नाही आता पशा म्हणू लागतो की अरे आपण तिघे तर झालं अजून पाच जण शोधायचे आहेत त्यावरती इकडे वैभव म्हणतो अरे पाच जण पण कुठून शोधायचे एवढे नक्की मिळतील ना आपल्याला तेव्हा सगळेजण हो असं म्हणतात आता उद्यापासूनच कामाला सुरुवात करू पूजा म्हणते मला सगळं माहीत आहे आपली टीम नक्कीच होणार तुम्ही नका काळजी करू तर दुसऱ्या दिवशी आक्कासाहेब तिच्या पिएला म्हणते की आता काहीही करून पशा मला गावातील एकही पोरग मिळाले नाही पाहिजे त्याच्या टीममध्ये सगळ्या गावातील मुलांना पैसे वाटा फितवा आणि पशाबरोबर खेळण्यासाठी पशाच्या टीममध्ये जाण्यासाठी कुणीही हो म्हटलं तर आकासाहेबांशी गाठा आहे एवढंच म्हणा बाकी काही म्हणायची गरज नाही तेव्हा पी ए हा नंदीबाईला सारखा मान डोलवतो आणि लगेच आक्कासाहेबाच्या कामाला लागतो त्यानंतर इकडे पशा हा गावातील ज्या ज्या लोकांना त्याने मदत केली आहे त्या सगळ्या लोकांना विचारतो की आपल्या गावात रसिक स्पर्धा आहे माझ्या टीममध्ये मा तुम्ही येणार का पण कुणीही त्याला होच म्हणत नाही त्यामुळे पशा विचारा खूप नाराज होतो इकडे वैभव पण तेच काम करत असतो अवनी असते त्याच्याबरोबर अवनी म्हणते अरे जरा हळू चालला माझे गुडघे किती दुखायला लागले आहेत नुसते चालून चालून त्यानंतर तेथे सचिन येतो तेव्हा वैभव त्याला म्हणतो प्लीज आमच्या पशाच्या टीममध्ये ये ना तू खेळायला तेव्हा तो म्हणतो नाही आत्ता साहेबाच्या कंपनीमध्ये मा माझा मोठा भाऊ कामाला आहे जर त्याला समजलं की मी पशाच्या टीममध्ये गेलो खेळायला तर ती माझ्या मोठ्या भावाला कामावरून काढेल असं म्हणून तो लगेच जातो तेव्हा वैभव डोक्याला तो, वा तो।, तो बडबड करू लागतो अवनी म्हणते गप्प बसणारे भेटेल ना तू नको काळजी करू अरे त्यावरती आता दुसरीकडे ओंकार आणि पूजा हे दोघेही ओंकारच्या मित्रांकडे येतात त्यांना चांगला सरबत वगैरे प्यायला देतात आणि रशी कशी ओढायची हे सांगतात तेव्हा त्यातीलच एक ओमकारचा मित्र म्हणतो अरे त्या अक्कासाहेबाने माझ्या वडिलांना त्यांना कर्ज दिलंय आणि त्यांच्या विरोधात गेल्यावर त्या दुसऱ्या दिवशी आमचं घर जप्त करतील मग आम्ही काय करायचं असं म्हणून ते मित्र पण तिथून जातात पशाला मदत करण्यासाठी तयार होत नाही त्यामुळे पूजा आणि ओमकार खूप आता दुसरीकडे दुकानावर सरिता बाळाला घेऊन येते त्यामुळे सूर्या म्हणतो अगं उन्हातानात का आणायचं बाळाला तेव्हा ती म्हणते अहो घरी कोणी नव्हतं ना म्हणून मी घेऊन आले आता सरपंचच तेथे येतात आणि सूर्याला म्हणतात काय ह्या पशाने चालवलंय ना कळतच नाही आता पशा च्या त्या रसिके स्पर्धेची तयारी पार आजूबाजूच्या गावांमध्ये पसरलीये अरे काय गरज होती त्याला हा जीवघेणा खेळात खंदावायची त्या अक्कासाहेबाशी पंगा घ्यायची आणि तिचा विडा उचलायची काही गरज होती का तेव्हा सूर्या म्हणतो हो आता पशाने केलं ते आम्हाला तरी काय बोलून फायदा आहे त्यानंतर सरपंच साहेब तिथून जातात इकडे आता सूर्या हा सरिताला म्हणतो ह्या पशाने ना खरच खूप घोळ घालून ठेवलाय तर आता दुसरीकडे पशा वैभव आणि ओंकार त्याचबरोबर ह्या तिघीही एकमेकांना भेटतात तेव्हा मात्र कुणालाच कुणीही भेटत नाही म्हणून सगळेजण वैतागतात एकही मुलगा आपल्या टीममध्ये भेटत नसल्यामुळे एकमेकांवर सगळा राग काढतात अवनी आणि पूजा एकमेकींबरोबर खूप भांडू लागतात वाद घालू लागतात पूजा मेंटल अवनी असं म्हणू लागते तिच्यामुळे सगळं झालं अवनी म्हणते तुला जर मी मेंटल वाटत असेल ना आणि मग आण पस्तीस लाख रुपये तुला कुठून आणायचे ते त्यानंतर आता अवनी आणि पूजाच्या ह्या भांडणाला सगळेजण कंटाळतात आणि गप्प गप्प बसा असं म्हणतात अंजी सगळ्यांवर खूप ओरडते आणि म्हणते पुढे काय करायचं हे ठरवा तेव्हा पूजा म्हणते आपण त्या आक्कीकडे जाऊ आणि तिला सांगू आमचा पशा नाही भाग घेणार तेव्हा आक्की कुणाला म्हणतेस ग असं अवनी म्हणते तेव्हा तू असं पूजा म्हणते आणि अवनीची पुन्हा गंमत करते दोघींमध्ये खूप वाद होतात तेव्हा अंजी म्हणते आता गप्प बसा काहीही झालं तरी आता आत्याबाई काही त्यांचा निर्णय बदलणार नाही त्यानंतर आता अंजी म्हणते आपण मम्मीचीच मदत घेऊया मम्मी कुठून तरी गोळा करून आणेल त्यावरती पशा म्हणतो बरं ठीक आहे तेव्हा अंजी आणि पशा लगेच मम्मीकडे यायला निघतात इकडे मम्मीने मामाला कपडे धुवायला सांगितलेले असतात तेव्हा मामा हे कपडे आपटून आपटून चांगली मामीची साडी धुत असतात काही वेळाने मामी म्हणते गुड्डे तुला माहिती आहे का अगं मी लग्न करताना अटच घातली होती माझी सगळी कामं करावी लागतील मेन म्हणजे कपडे धुवावे लागतील तरच मी यांच्याबरोबर लग्न केलं नाहीतर यांच्याबरोबर कोण लग्न करतं कोण उभं राहतं असं म्हणून मामी मामाकडे पाहते आणि हसते त्यानंतर कपडे पिळायची वेळ येते तेव्हा गुड्डी आणि मामा हे दोघेही कपडे पिळू लागतात गुड्डी म्हणते मामाने तर माझा हात पिरगळला मम्मी पटकन ये असं म्हणून मामी आणि मामा कपडे पिळत असतात तेवढ्यातच तेथे अंजी आणि पशा हे दोघेही येतात आणि मम्मीकडे बघतच राहतात कारण मामाच्या मनगटात खूप रग असते खूप जोर असतो हे त्यांना समजतं त्याचबरोबर मम्मी पण आता त्यांच्या साथीला असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पशाची सगळी टीम तयार होते अख्खसह कुटुंब पशाबरोबर लढण्यासाठी लसी स्पर्धेमध्ये उतरतात तेव्हा अक्कासाहेब तेथे येते आणि ह्या टीमला तर माझी माणसं अशी एका सेकंदात हरवून टाकतील असं म्हणते सह कुटुंब, बर कुटुंब मिळून आता आत्याकडे रागत बघत असतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब